आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस, हाच एक मार्ग आहे. तरी बेहत्तर पण तुम्हाला मारूनच जाणार. चिठ्ठी जर आदीने लिहिली तर हे सेव पण आदीनेच लिहिलं असेल आणि मम्मानी मला सांगितलं नाही. काय करू? मम्माला फोन करते. शिट, तो फोन आउट ऑफ नेटवर्क का येतोय. काय करू? कोणाला फोन करू? कोणाची मदत घेता येईल? काय कर? सुंदरीला नाही फोन करणार, तिच्या घरातल्यांना पण नाही फोन करणार. कोणाला फोन करू? कृष्णाला फोन करते. याने मुद्दाम माझा फोन कट केला. आधी कुठल्या मोठ्या संकटात आहे का? आधी तिने ही चिठ्ठी लिहिली आहे, हे सेव पण लिहिलंय. आधी मोठ्या संकटात. देवा प्लीज माझ्या आधीला सुखरूप ठेव. त्याला काही होऊ देऊ नको. प्लीज सुखरूप ठेव त्याला. देवा ही तरी आयडिया कामी येऊ दे. की काय चाललंय हिचं? काय करते ही? वळवळ करतीसा? कप गोमान एका जागी बसायला होत नाही काय? किती बडबड करतीस? कधीतरी डोक्यानं काम घे आमच्यासारखं. चल त्या मामाला सासूला लोकेशन सांगूया. पाडीत शी कसला तरी वास येतोय. Thank you.
अगरबत्ती तुमच्या मरणासाठी लावलेली. फालतू बडबड करू नका. अरे मी तर मरणारच आज्ञा, पण तुम्हाला दोघांना घेऊन मरणार आहे. मग तुमचे ते 1 करोड रुपये राहणार हिथच आणि तुम्ही जाणार वर. हा जो विषारी वायू आहे का नाही, हा आता आपल्या सगळ्यांच्या शरीराचा. आणि मग तो एकदा का शरीरात गेला ना, मग सगळ्यांचा खेळ खलास. मला गप करण्याच्या वाटणीचा आता तू विचार कर, ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा. इन्या इन्या एक खोटं बोलते. विन्या पाणी घे, पाणी टाक त्याच्यावर, पाणी टाक लवकर. अरे अरे अर्धण डोक्याचं पाणी टाकू नको. विन्या पाणी. अरे 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 तुम्ही येडपट आहे का? कशाला सांगितलं त्याला पाणी टाकायला? आता आपलं मरण लवकर येणार, आपलं मरण अजून जवळ आलंय, कशाला पाणी टाकायला लावलं? नाही आता आपल्याला इथं निघायला पाहिजे. तू तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला समजायला बाहेर काढा. मी वाटलं तुम्हाला पैसे देते. हा सोड, हे दूर कसं काय आला ते सांग पहिला, कसं काय आला सांग पहिला ते लवकर. मला नाही माहित तो दूर कसा झाला. मला असं वाटतं आता आपल्याकडे एकच उपाय, मला इथनं बाहेर काढा, नाहीतर मग राहू द्या. आम्हाला बी इथं राहू द्या, तुम्ही बी इथंच थांबा. तसं मी महादेव मामांचं मी काही ना काही भरलं केलंच आहे, मला पुण्य तर लागल. यांना असं सोडून चालणार नाही. यांना उचल, यांना उचल. मी सोडू काय? नाही नाही माझा माझा मी जातो. थँक्यू. थँक्यू थँक्यू बरं. असून असून 5 लाख गोळा करायचे. नाही नाही मी मी करणार गोळा. मी आदित्यराव असते काय बी नाही होऊ देणार. मी सुंदरीच्या नवऱ्याला वाचवणार आहे. हॅलो हॅलो नाना, तुम्ही ठीक आहात ना? फोन का घेत नव्हता माझा, काय झालंय? नाही मी ठीक आहे, मला काय झालं नाही. मी पैसे गोळा करतो, झाले गोळा, थोडेसे बाकी राहिले, मी तेवढे गोळा करतो. सुंदर सांगा मी आदित्यरावला काय बी होऊ देणार नाही. हा ठेव तुम्ही. हा नाना नाना यार यार कट का करतायत हे फोन? नाही नाही आता रिस्क घेण्यात अर्थ नाही, पोलिसांकडे जायला.
अनु तू काय करती असे हे काय ही चिट्ठी कोणी दिली तुला अरे देवा ही चिट्ठी हिच्या हाती लागली काय मूर्खपणा केला मी का नाही सांगितलंस मला या चिट्ठी बद्दल कधी दिली तुला ही चिट्ठी ते कोणीतरी आपल्या गेटच्या आत टाकून गेलं होती त्या चिट्ठी मध्ये सेव असं लिहिलंय सेव बघ ना नीट बघ तुझ्या डोळ्यांनी काय लिहिलंय त्याच्यात सेव म्हणून लिहिलंय माझ्या आधीचा जीव धोक्यात आहे मम्मा मम्मा तुला कळतोय का सेव या शब्दाचा अर्थ अगं त्या किडनॅपरने आधीच्या हातून ही चिठ्ठी लिहून घेतलीये आणि आधीनी सेव हा मेसेज आपल्यासाठी पाठवलाय कळतय का तुला आणि ही चिठ्ठी तू मला दाखवलीस नाहीस लपवलंस तू माझ्यापासून यार मम्मा तू काय केलंयस तिकडे आधीचा जीव म्हणजे सुंदरीने हे सेव नक्कीच पाहिलं नाहीये तिला वाटतंय आदित्यच हे किडनॅपिंगचं नाटक करतोय माय गॉड नाटक नाहीये हे आदित्य 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 अरे अरे ऊट आपल्याला बांधून ठेवलंय आपल्या दुकानात बांधून ठेवलंय वाचवा कुणी ऐका कुणी ऐका वाचवा कुणी ऐका काय करतोस वर ना तू पण माग सरक पाठीला पाठी माग सरक तोंड इकडे कर माझ्याकडे अरे इकडून अरे कुठून बोलतोय आपण हा तिकडे सर हा दोन मिनिट हाऊस नाही आलेली माणुसकीच्या नात्याने करती लगेच गैरसमज करून घ्यायची काही गरज नाही आणि इथं कोणी नाही आपल्याला वाचवणार आता तर बोळा नाही काढलास ना त्रासच बसावा लागेल गुदमरशील आजीना लोकेशन पाठवायचा प्रयत्न करत होते पण तुझ्या त्या राक्षसी मित्रांमुळे ना मला ते पण करता आलं नाही पण ठीक आहे सच गुदमर वाचवा अगं मम्मा बोला गप्प कायस तू एक काम कर तू तू ते डीसीपी तुझे पीएस ओळखीच आहेत ना किंवा ते डिटेक्टिव्ह अंकल आहेत ना तुझ्या कॉल लिस्ट मध्ये त्याचा नंबर त्यांना फोन कर नको नको आपण पोलीस हशात नको जायला अगं अगं आदित्यच्या जीवाला धोका होईल त्यामुळे आणि किडनॅपर्सनी पैसे घेऊन मला एकटीलाच बोलवलंय मी ते जमा केले तेच आणायला गेले होते बाहेर मी या चिठ्ठीवरून तुला कळतंय का परिस्थिती सेव या शब्दाचा अर्थ होतो आदीचा जीव धोक्यात आहे आपल्याला आता पोलिसांची मदत घ्यावी लागेल कॉल कर तू त्यांना तू फोन कर फोन कर पोलीस फोन कर सॉरी मीच फोन करते मीच फोन करते त्यांना अनु काही नाही होणार मी आहे मी आहे डोंट वरी अनु अनु ऐको मम्मा सावकाश मी आहे तू नको काळजी करू काही नाही होणार आधी कसले तुझे मित्रच आहेत ना ते
त्यांच्याच मदतीने हे समजा केलंस, तुला नसेल वाचल तर जाऊ देत, मर असाच गुदमरून पोटात गोळा धरून वाचवा, कुणी ऐका वाचवा. पुढे सर का आता त्रास होतो ना, त्रास तर व्हायलाच पाहिजे. हा अरण्याला बाहेर काढलास ना तू, शाह विषारी सापाला बाहेर काढल्यावरती त्याला दूध भासलास, उलटा डसला ना तुला, गेले ना सोडून, असच पाहिजे. तोंडरी मला माहितीये तुला बाहेर काढायला नको होतं, चुकलं मला माफ कर बाई, पण आता हा जो पॉइजनस एअर आपल्या फुफ्फुसात गेलाय त्याचं काय कर, आपण सगळं मरणार सुंदरी, पॉइजनस एअर आपल्या जो आपल्या फुफ्फुसात चाललाय त्याचं काय करायचंय, आपण सगळं मरणार होत असेही. अरे मूर्ख माणसा, ठीक आहे सुंदरीचं लास्ट लोकेशन ट्रेस करतो आणि कळवतो तुम्हाला. धन्यवाद साहेब. हा सुधा मॅम बोला. कृष्णा ऐक ना, मला एक प्रॉब्लेम आला. म्हणजे मी पैसे जमवलेले आहेत पण अनु पूर्णपणे ग्लानीत गेली, मला तिच्याकडून हलता येत नाही. अरे आणि हे बघ, आदित्य नाटक करत नाहीये बर का, तो खरंच अडचणीत आहे. अरे त्या चिठ्ठीच्या मागे सेव असं लिहिलं होतं. मॅडम इथं पण खूप मोठी गडबड झाली हो, सुंदरी गेली आहे तिकडे पण बराच वेळ झाला तिचा फोन लागत नाहीये, नाना पण गेलेत पैसे घेऊन पण त्यांचं लोकेशनच ट्रेस होत नाहीये, म्हणून मी पोलिसांकडे आलो मदत मागायला. ते बोलले की तुम्हाला लोकेशन ट्रेस करतो आणि कळवतो त्यांचं लोकेशन काय आहे. अरे देवा आता मला सुंदरीची पण काळजी वाटायला लागली. नाही मॅडम आपल्याला थोडं खंबीर राहायला पाहिजे, आता पोलीस आहेत आपल्या पाठीशी, ते कळवतील लोकेशन, ते जसं कळवतील मी तुम्हाला लगेच कळवतो. हा ओके ओके बाय. पॉइजनस आहे, विषारी वायू, तुला एवढं पण नाही कळलं एवढा लवकर फसलास तू? हा म्हणजे ती विषारी वायू नव्हती. अरे ती अरारोट पावडर होती, त्याच्यात ऍसिड टाकलं की धूर निघतोच. आता दिसतोय तुला धूर नाही ना, तेवढ्या काळा पुरतच. आणि इथं काम करतोस ना तू, तुला एवढं माहिती नाही? काम करतो म्हणजे का, वर्कर आहे का मी फॅक्टरी मध्ये काम करायला, ऑफिस मध्ये असतो एसी ऑफिस मध्ये. हो बरोबर, एसी ऑफिसच्या बाहेर निघाल्यावरती कळेल ना तुला हे सगळं काय असत ते. कॉमन सेन्स आहे हा तुला असं ठेवाय. आता पण मरणार नाही अरे सुंदरी, मला सांग मला कसं सोडवणार आहेस तू इकडनं? आता तुला मी इथं तुला वाचवायला नाही आलेली, महादेव मामानेही समजी तुझी नाटकं कळू नये म्हणून आली. सगळं माहिती आहे, मी जी चिठ्ठी पाठवली होती ना त्याच्या मागे लपून मेसेज पाठवला होता, तो मेसेज बघून तू आलीस आणि एवढं डोकं चालतं का तुझं की तुला कळेल मला किडनॅप करून आमच्याच गोडाऊन मध्ये अनु हर्बलच्या गोडाऊन मध्ये ठेवलंय, ते माझी चिठ्ठी सापडली ना तुला. हा माझ्या चिठ्ठीच्या मागे लिहिलं होतं मी ते, त्यामुळे सगळं कळलंय तुला. ती चिठ्ठी मी 10 वेळा वाचली होती, त्याच्यात असं काही लिहिलेलं नव्हतं. उगाच काहीतरी बोलू नको. म्हणजे ते तुला मिळालं नाही? युजलेस आहेस तू सुंदरी, मला वाटलं होतं तेवढी स्मार्ट नाही. झालं घेतलं क्रेडिट, 10 वेळा बघितली मी ती चिठ्ठी, असं काही लिहिलं नव्हतं त्याच्या पाठीमाग. मला सांगतोय माझ्यामुळे तू इकडे आलीस, पण आता निघायचं कसं ते तरी सांग तू. हाच विचार जर आधी केला असता ना हरण्याला बाहेर काढायच्या आधी, तर आता हे सगळं झालं नसतं. अरे बाबा कळलं मला, माझी चूक झाली यार, माफ कर मामी, मी तुला पाय पडतो. नको बाबा नको, पाय पडू, बस कसं निघायचं बाहेर.
काय जागा ही मला खर आदित्य वर बघ नाही तर मारीन मी वर बघ काय वर